रियुनियन ही गोष्ट खरंच खूप गोड असते, खूप छान आठवणी असतात, खूप छान माणसं भेटतात, अर्थात ती आपलीच असतात जी कधी कधी आपल्या सोबत होती. एक गॅप असतो मोठा, त्या गॅपनंतर जेव्हा आपण भेटतो, जेव्हा एकमेकांशी काही गोष्टी शेअर करतो, तेव्हा जे काही होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचीच एक छान गोष्ट आपल्या भेटीला येते आहे आणि ती गोष्ट घेऊन येणारी टीम माझ्यासोबत आहे. मुसाफिरा, खूप खरं तर खूप स्वागत आहे तुमचं. आणि ट्रेलर पाहिल्यानंतर या गोष्टीची खरंच खूप ठळकपणे जाणीव झाली की रिन्यून किती महत्त्वाची असते, आणि त्यातून फक्त आपण त्या आठवणी नाही तर त्याच्या पलीकडे खूप सारी माणसं गवसतात जी आजवर आपल्याला कधी भेटलेली नाही आहेत. माणसं तीच असतात पण नव्याने भेटतात. सो ही रियुनियन तुझ्यासाठी कशी होती ह्या सिनेमाची? मुसाफिर या सिनेमात आम्ही सगळ्यांनी ॲक्च्युली पहिल्यांदाच काम केलं एकमेकांसोबत, त्यामुळे रियुनियनचा फील आणायचा होता आम्हाला की ॲक्च्युली वी आर मीटिंग आफ्टर सो मेनी इयर्स. बट ट्रस्ट मी, पाच जणांमध्ये कनेक्शन इतकं स्ट्रॉंग होतं ना, म्हणजे पुष्कर आणि मी अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो आहे पण आम्ही काम केलं नव्हतं कधी, पण पाचही जणांचं कनेक्शन इतकं स्ट्रॉंग होतं आणि जेन्युअनली शूट करताना आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच खूप वर्ष फ्रेंड्स आहोत अँड वी आर मीटिंग फॉर रियुनियन. आणि त्यामुळे मुसाफिरा करताना खूप मजा आली. मला पर्सनली असं वाटतं की माझे अनेक मित्र हरवले गेले काळानुसार, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. सो मुसाफिरा केल्यानंतर मला असं वाटलं की इवन आय कॅन डू यु नो रियुनियन विथ माय ओल्ड फ्रेंड्स अँड आय एम वेटिंग कोण कधी मला मेसेज करतं. तू मेसेज करणार आहेस की नाही? पण मी केला बऱ्याचदा मेसेज, पण मग ते होत नाही, ते घडत नाही. समोरून पण तितकंच व्यवस्थित उत्तर यावं लागतं आणि त्यामुळे मी वाट बघते अजून. आता हिने जो हे जे सांगितलं हिने, तर कदाचित तोही तुझ्या स्टोरीचा भाग असू शकतो. काय असंही होऊ शकते की या कारणाने सुद्धा आपण एकमेकांना भेटत नसतो. सो नेमकी तुझी स्टोरी आणि अर्थात सिनेमाची गोष्ट. बरोबर. मला असं वाटतंय की लाईफ खूप वेगाने धावती आहे, बघू लाईफ खूप वेगाने धावती आहे आणि खूप सुपरफिशियल झाले आहेत रिलेशन्स, नाती. आपण आपल्या जुन्या मित्रांना कदाचित आपल्या कामांमुळे विसरतो किंवा दुर्लक्ष होतं, पण मला असं वाटतं की आजकाल जे आपल्याला गरज आहे ती आय थिंक एक नात्यांमधल्या ओलाव्याची गरज आहे, बॉन्डिंगची गरज आहे, फ्रेंडशिपची गरज आहे आज. तर ही गोष्ट मला लॉकडाऊनमध्ये सुचली, कोविडमध्ये, जेव्हा मी बऱ्याच लोकांना मिस करत होतो कारण की खूप डिप्रेशन होतं त्यावेळेस आणि नेगेटिव्हिटी पसरली होती. सो मी काही मित्रांना माझ्या गमावलं आणि शॉक झालो की दोन तीन महिने असं मी हललो की अरे काल मी एका व्यक्तीशी बोललो आणि तो आज नाही आहे. सो दॅट इज अ व्हेरी शॉकिंग थिंग. सो म्हटलं नाही नाही, आपण एकमेकांसाठी असलं पाहिजे, हात धरले पाहिजे एकमेकांचे. आज जो आज काळ चालू आहे धकाधकीच्या लाईफमध्ये, आपण एकमेकांसाठी उभे राहिलो पाहिजे. सो हीच मैत्रीची ही गोष्ट आहे, पाच जणांच्या मैत्रीची, रियुनियनची, आणि त्यांचा तो प्रवास आहे पाचही जणांचा, की काय त्यांची स्टोरी आहे, डेप्थ आहे, बॅक स्टोरी काय आहे आणि ते परत कसे एकत्र येतात, काय डायनॅमिक्स आहेत. सो खूप छान वाटतं आहे मला की मी ही गोष्ट मांडू शकलो. खरंच खूप छान पद्धतीने मांडली असावी कारण ट्रेलरमध्ये त्याचे कलर्स दिसत आहेत, इमोशन्स दिसत आहेत आणि ते खूप छान पद्धतीनं समोर येईल असं खूप वाटतं आहे. तुझ्यासाठी हा सिनेमा खरं तर खूप वेगळे रंग आहे, त्यातला एक रंग तुझाही आहे. सो डेब्यू फिल्म आहे, मेरी डेब्यू फिल्म है और मराठी मेरी लँग्वेज नहीं है, लेकिन फिर भी मैंने कोशिश की है कि मैं मराठी फिल्म से अपने एक्टिंग से लोगों को थोड़ा बिलीव करा सकूं जो मेरा कैरेक्टर है क्रेया का. एंड हाँ, जो फ्रेंडशिप की बात जब आती है तो फ्रेंडशिप एक ऐसा रिलेशनशिप है जिसको हम चुनते हैं, और अगर दूसरी कोई भी रिलेशनशिप आप देखो तो वो भगवान ऑलरेडी सेट करके देते हैं. तो हमें फ्रेंडशिप ऐसे लोगों के साथ ही करनी चाहिए जो रिटर्न में हमें उतनी ही वैल्यू और उतना ही स्पेस दें. तो मुझे लगता है कि ये इस फिल्म में बहुत अच्छे से दिखाया है और पुष्कर जी ने बहुत अच्छे से सारे कैरेक्टर्स को एक अपनी स्टोरी दी है. और जितने जो भी लोग हैं, जो हम पांच लोग हैं, पांचों की अपनी डायनामिक्स हैं, पांचों के अपने अपनी एक बैक स्टोरी चल रही है और उसके बाद हाउ दे कम व्हेन द रीयूनियन हैपेंस, तो वो एक दूसरे की लाइफ में कैसे फिर वापस देखते हैं कि
हाऊ शी इज कमिंग इन टू माई लाइफ और हाउ आई एम इंडल्जिंग इन अदर्स लाइफ, तो वो सब की खींचातानी है इस फिल्म के अंदर, जो आपको बहुत अच्छी लगेगी देखने में और बहुत अच्छे से प्रेजेंट की गई है बहुत अच्छे अच्छे लोकेशंस के साथ. तो आई जस्ट विश कि ये माझी पहिली मराठी फिल्म आहे मुसाफिरा. तो मी खूप उत्साहित आहे आणि 2 फरवरीला रिलीज होणार आहे, थिएटरमध्ये घेऊन नक्की बघा. येस, खूप करेक्ट. बहुत बहुत ज़्यादा खूप प्रॅक्टिस केली मी. ये एव्हरी वन पूरी मुसाफिरा टीम. नाही म्हणजे आम्ही जेव्हा शॉर्ट नसायचा तेव्हा आमची दंगामस्ती चालू असायची 4 जणांची, पण ती बिचारी तिचे डायलॉग पाठ करायची की शांत बस, त्यांचे जे काय हे काय चाललंय तुमचं, गाईज इट्स अ रियुनियन, आमची मस्ती चालली, आणि ती बिचारी प्रॅक्टिस करायची. सो तिचं खूप काय म्हणतात श्रेय याच्या मागे. आणि म्हणजे ॲक्च्युली खरं तर खूप मजा करायची, मस्ती करायचे ते दिवस होते. अर्थात तुम्ही काम करत होता तरी सुद्धा, आणि त्या सगळ्या तिला बिचारीला ते कामाला लावलं. बट दुसरी गोष्ट की अर्थात तुम्ही जी मजा मस्ती बोलताय ती सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीच्या भागात दिसते, खूप छान मजा मस्ती दिसते. सेकंड पार्ट जेव्हा तो येतो ना, तो खूप टच करून जाणार असतो. सो अर्थात ती त्या सिनेमाची अर्थात ती गोष्ट आहे. हे सगळं लिहिताना, हे एक्झिक्यूट करताना, कारण शेवटी आपण आपल्या जगण्याचं प्रतिबिंब आपल्या गोष्टीमध्ये उतरत असतं. तुझ्या डोळ्यासमोर काय होतं, कुठली गोष्ट होती, कदाचित ती तुझ्या आयुष्यात घडून गेलेल्या काही गोष्टी असू शकतात, काहीही असू शकतं. वा वा, खूप छान प्रश्न आहे. नाही मला विनोद नेहमी असं वाटतं ना की इमोशन्स ऑलवेज वर्क, इमोशन्स मेक अस ह्युमन. आपल्याला माणूस जर कोणी बनवतं ना इमोशन्स, तुम्ही हसत 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 जर लोकांना रडवाल ना तुम्ही जिंकला. एवढंच माझ्या डोक्यात होतं की येस मजा मस्ती, पण इमोशन. तुम्ही कुठलीही फिल्म बघा आज जी हिट झाली आहे, इमोशन्स ऑलवेज वर्क. तुम्ही कॉमेडी फिल्म पण बघा, इट इज ऑलवेज ह्युमन रिलेशन्स, त्यांच्यामधले डायनॅमिक्स, व्हॉट दे टॉक, भांडण म्हण, प्रेम म्हण, व्हॉट एवर, ते ऑलवेज वर्क. सो ते तुम्ही कन्व्हिन्सिंगली जर पोर्ट्रे केलं ना, सो यू आर वन. सो हाच माझा प्रयत्न आहे, हेतू आहे, आणि आय होप की लोकांना पण कनेक्ट होईल. सो हेच बघता की इमोशन्स इंटॅक्ट पाहिजेत, की किती पण तुम्ही आई लव्ह स्कायला जा, कुठेही जा, पण इफ द कॉन्टेंट इज नॉट स्ट्रॉंग, नथिंग विल वर्क. तुम्ही न्यूयॉर्कला करा किंवा कुठेही करा, कॉन्टेंट शुड बी स्ट्रॉंग. आणि त्याच कॉन्टेंटला जेव्हा अशा लोकेशनशी आणि काही गोष्टींची जोड मिळते, तेव्हा ते होणारं प्रोडक्ट नक्कीच छान आणि उत्तम होतं. या सगळ्यामध्ये जसं स्कायडायव्हिंग असेल किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ज्याच्याशी सुद्धा फेस करायची वेळ तुम्ही आणलेली आहे, म्हणजे या सिनेमात येते. सो त्यातल्या कुठल्या गोष्टींना तू घाबरलीस आणि कुठल्या गोष्टी तुझ्यासाठी खूप इझी होत्या? घाबरले डेफिनेटली स्कायडायव्हिंगला, आणि इझी म्हणायला गेलास तर कोकणातली मुलगी आहे मी, त्यामुळे डोंगर दऱ्या हे मला काही नवीन नाही आहे. त्यामुळे पुष्करने असे काही लोकेशन शोधले होते की जे पायथ्याशी नव्हतेच, ते डोंगराच्या माथ्याशीच होते. त्यामुळे आम्ही लोकेशनमध्ये, लोकेशनवर जर जायचं असेल तर कोणीतरी कॅमेरा उचलतं आहे, कोणी लाईट्स उचलले आहेत, कोणीतरी दिवसभराचं जेवण घेतलं आहे, कोणीतरी पाण्याचं, एकाकडे फक्त पाणी आहे सगळ्यांसाठी, हे एवढं सगळं सामान घेऊन आम्ही चढलो आहे डोंगर, आणि वर जाऊन मग जरा आराम करून मेकअप करून मग शूट केलं आहे. शूट संपवून तेवढाच डोंगर उतरलो आहे. सो हे मला इझी वाटलं, बिकॉज कोकणात असल्यामुळे आपण हे असं करतोच. स्काय डायव्हिंग हा जो अघोरी प्रकार आहे, ह्या माणसामुळे मला करावा लागेल. या, आणि जर ह्या सिनेमात नसताना विनोद, तर मी आयुष्यात कधी स्कायडायव्हिंग केलं नसतं. मजा आली तेवढ्यापुरतं, पण उडी मारल्यानंतर ज्याला एवढ्या शिव्या घातल्या सो मी त्या एका गोष्टीला फार घाबरले. हो, मी ॲक्च्युली ना इन्स्टा स्टोरी एक केली होती सगळ्यांसाठी की गाईज मी स्कायडायव्हिंग करते, गॉड फॉरबिड काही झालं तर नेक्स्ट इन्स्टा स्टोरी करेन मी. आणि मग स्कायडायव्हिंग टचवूड चांगलं झालं, सक्सेसफुल. आणि रात्री झोपताना एक इन्स्टा स्टोरी होती की गाईज आय एम अलाइव्ह, पोहोचले. देवाला थँक्यू म्हणलं बाय की पॅराशूट उघडलं, वेळेत उघडलं, खाली पोहोचल्यावर उघडलं असं नको. बट आय वॉज व्हेरी स्केड वेन आय वॉज स्कायडायव्हिंग.
येस नाही मला नव्हती भीती बिकॉज मी केलं होतं आधी स्कायडाईव्ह केलं होतं सो बट इट इज स्केरी फॉर एव्हरीबडी म्हणजे जे पहिल्यांदा करतात त्यांना खूप भीती वाटणं साहजिक आहे पण तेच ना व्हिज्युअली काहीतरी वेगळं द्यायचं स्क्रिप्टमध्ये ते नव्हतं कायाकिंग होतं पण ते व्हिज्युअली इंटरेस्टिंग नव्हतं माझा कॅमेरामॅन म्हणला की सर मजा नाही येते काय आम्ही पाण्यात बसलो आणि फक्त हां सो म्हटलं आपण काय करूया सो आय सेड स्कायडायव्हिंग कसं वाटतं आहे म्हणलं ठीक आहे मग मी स्कॉटलंडमध्ये स्कायडायव्हिंग कुठे शोधलं आणि मिळालं मला मग मी यांना फोन केला आणि विचारलं नाही ॲक्च्युली दॅट आय एम सॉरी फॉर दॅट बट मी डायरेक्ट सांगितलं की आपण स्कायडायव्ह करतो आहे पण हो माझ्या ते अजिबातच बजेटमध्ये नव्हतं पण आम्ही समहाव ते यु नो वी मेड इट हॅपन या बिकॉज तेव्हा शूट करणंसुद्धा यु नो 5 जणं उडी मारणार डाईव्ह मारणार कॅमेरा सेटअप त्यांची ट्रेनिंग ट्रेनर पॅराशूट ऑल प्रिपरेशन सो इट इज नॉट इझी अँड आणि प्लस त्याच्यात आम्ही 2 सीन पण केले त्या दिवशी 2 सीन पण केले सो इट व्हेरी ऑन द टोज एका दिवसात या बिकॉज आय हॅड 4 सेटअप कॅमेरा या और स्कायडाईव्ह के लिए ये भी था कि क्लाइमेट शुड ऑल्सो बी फेवरेबल टू स्कायडाईव्ह तो वो भी हमारे लिए एक बहुत बड़ा चैलेंज था जब इन दोनों का स्कायडाईव्ह हो गया तो वापस बादल आ गए या वेन इट वॉज आर चांस तो बहुत सारे बादल आ गए एंड वी वर लाइक कि ओ गॉड अब क्या होगा अभी बादल के साथ कैसे करेंगे तो जब बादल हटे देन वी डिड एंड आई एन्जॉयड इट आई वॉज लाइक मुझे फिर से भेजो मैं फिर से जाऊँगी एक ऐड करतो मी की असं नाही की फक्त ॲडव्हेंचर ॲड करण्यासाठी ॲड केलं आहे हे कॉन्टेंटचा भाग आहे की तू प्रत्येकाला विचार की उडी मारल्यानंतर सॉरी फ्री फॉल नंतर जी फिलिंग आहे ना जेव्हा पॅराशूट उघडतं ना आणि तुम्ही एक ते 2 मिनटं खाली यायला लागतात ना दॅट फिलिंग दॅट इज मुसाफिरा फिलिंग फॉर मी की मी जग जिंकलो मला कोणाचीही भीती नाही कशाचीही भीती नाही आहे मला असंच खुश राहायचं आहे लहान मुलासारखं खुश राहायचं आहे सो तो कॉन्टेंटचा भाग आहे की असं नाही की मला मजा वाटली की म्हणून नाही केलं सो कॉन्टेंटचा भाग आहे उलट मला असंही वाटतं ते पॅराशूट उघडायच्या आधीपर्यंत जो आहे ना त्यात तुमच्या आयुष्याचा फ्लॅशबॅक जात असेल की आपण काय वागलो आणि कसं वागलो आणि आता आपल्याला कसं वागायचं आहे हे तुला कदाचित ते पॅराशूट उघडल्यानंतर लक्षात आलं असेल ते मी आठवतं तुला एक माणूस पॅराशूटमध्ये केलाय पॅराग्लायडिंग करतोय पॅराशूट काय एक मीम आहे आणि तो म्हणतो ओ भाई लँड करा दे भाई माझं असं झालेलं अरे भाई लँड करा दे मी मूर्ख आहे मी आठवत ते माझं झालं होतं तसं की भाई लँड करा दो प्लीज लँड करा लवकर लँड करा असं झालं होतं मुझे ऐसा नहीं था कि लैंड करा दो मुझे ऐसा था कि और जितनी जगह ले जा सकते हो ले जाओ बिकॉज आई जस्ट वॉन्ट टू फील दैट मोमेंट एंड वो मोमेंट ऐसा था आई वॉज लाइक माई सेल्फ तो वो इतना मतलब ऐसा था ना वो प्राइवेट एक मोमेंट होता है व्हेन आई कैन स्क्रीम लाउड आई कैन बी माई सेल्फ उस टाइम पे बस गॉड एंड मी नोबडी इन बिटवीन तो वो मोमेंट था एंड आई एन्जॉयड इट लाइक एनीथिंग आय थिंक आफ्टर हिअरिंग दिस मला वाटतं नेक्स्ट टाईम ती विदाऊट डायव्हर एकटी जंप करणार आहे यू अँड युअर सेल्फ बी ट्रेन्ड ऑफकोर्स या आफ्टर ट्रेनिंग आय कॅन आय गो विथ यू देन मी ट्रेनर बरोबरच जाईन मला एवढी हौस नाही कारण ती हेही बोलली की नो वन इज बिटवीन गॉड अँड मी हा पण कॉन्फिडन्स असेल तरच काय डायव्हिंग नाही तर थेट गॉडकडे या अर्थाने बोललो मी ॲक्च्युली पण हे सगळं अर्थात मगाशी तू बोललास की हे सगळं तुझ्या बजेटमध्ये असणं शक्य नाही मराठी फिल्म आपण जेव्हा बोलतो आणि तेही अशा ठिकाणी तू शूट करतो तसं की ज्याचं स्वप्न हिंदी सिनेमाने पाहिलेलं नाही तिथं शूटिंग करणं हे सगळं करणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी ॲडिशन करणं ते आयत्या वेळेस ॲडिशन करणं कारण आपण 1-1 रुपयांचा हिशोब मांडून तिथे गेलेलो असतो सो हे सगळं कसं जमवलंस आणि अर्थात म्युझिक हा एक भाग आहे सिनेमाचा खूप इंटरेस्टिंग छान म्युझिकही झालेला आहे आणि ते तुम्ही त्याचं मेकिंगही पाहिलं आहे सो येस बजेट वॉज अ चॅलेंज कारण की 5 ॲक्टर्स आई लॉस स्कायमध्ये शूट आणि पण यार टीममुळे पॉसिबल झालं म्हणजे सगळेच कोऑपरेटिव्ह ॲक्टर्स आहेत आणि ना कोणी प्रोफेशनली असं फील देऊन मला फिल्म नाही केली त्यांनी पुष्कर ही आपली फिल्म आहे
पहिल्या दिवसापासून हीच फिलिंग होती, त्यामुळे असं कोणी यु नो असं वागलंच नाही आणि दॅट हेल्प मी अ लॉट. जर कोणी त्रास देणारा ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर असतं तर इट इज अ नाईटमेअर, लेट मी टेल यू. ते पण अनुभव आहे, हां अशा बऱ्याच आहेत, सो ते पण अनुभव आहे. पण इथे सगळेच ॲक्टर्स कोऑपरेटिव्ह, मुळात ॲक्टर तर सगळे कमालीच आहेत, माणूस म्हणून पण सगळे चांगले आहेत. सो त्यांना माहिती आहे की एका प्रोड्युसर एक त्याची एक इच्छा आहे की मराठीसाठी एक छान फिल्म द्यावी, मस्त प्रोडक्शन व्हॅल्यूवाली फिल्म द्यावी. कठीण होतं विनोद ऑनेस्टली, आणि मला माहीत नाही हाऊ मच लॉसेस आय विल बेअर. मला माहीत नाही, कारण की मराठी प्रेक्षकांचं पण तेवढंच जबाबदारी आहे की एक नेहमी म्हणतात ना सोशल मीडियावर की दर्जेदार कलाकृती द्या, आम्हाला पण हिंदीसारखं फील द्या. आम्ही बनवले ट्राय केले तर तुम्ही तुमचीही जबाबदारी की तुम्ही तेवढं सपोर्ट आम्हालाही केलं पाहिजे, नाहीतर मग मलाच ना कुठेतरी ते मोटिवेशन नाही मिळणार. माझं तर मुसाफिरा 2 जे प्लॅन आहे ना, इट इज लार्जर बिगर देन दिस. त्याला तर बजेट्स खूप हाय आहेत, पण यु नो मला ते मोटिवेशन मिळालं ना तर मी करीन ना बाहुबली, का नाही करणार. नाही खरंच खूप मनापासून तुम्ही केलेली फिल्म आहे ही, सगळ्याच बाबतीमध्ये प्रोडक्शन, अगदी तुझ्या कॉन्टेंट, तुझ्या स्टोरीपासून ते अगदी ज्या पद्धतीनं ट्रेलर आमच्या समोर आला आहे, सो नक्कीच प्रेम करतील कारण चांगल्या सिनेमांची वाट लोक बघत असतात. सो मुसाफिरा त्यांच्यासाठी एक चांगला सिनेमा पर्याय ठरू शकतो. येस, म्युझिक जसं सगळ्यांना आवडतं आहे, मला महाराष्ट्राच्या यूथसाठी एक पॅपी मॉडर्न कंटेम्पररी असं म्युझिक द्यायचं होतं. सो रोहन खूप टॅलेंटेड असे कंपोजर्स आहेत. सो द टायटल ट्रॅकसाठी मला ती एक एनर्जी हवी होती आणि आम्ही विचार केला की कोणाला सांगावं. सो नाव आलं डोक्यात, ॲक्च्युली आम्ही स्कॉटलंडमध्येच डिस्कस करत होतो आमच्याबरोबर, आमचे एक म्हणजे व्हिडिओ पॅलेसचे नानू सर पण होते आणि मी म्हणलं सर किसको दे गवाने, गाणं मस्त होतं ना, तर प्रत्येकजण आपापला चॉईस सांगत होता. म्हणलं अच्छा अच्छा, तर आमचं एक नाव पटकन निघालं विशाल दादलानीचं. तर म्हणलं तो का करेल तो, तर म्हणलं ठीक आहे प्रयत्न करून बघा यार. आता आय लव्ह स्कायमध्ये थोडी मला माहिती होतं की मी शूट करीत येऊन, म्हणलं काय नाही म्हणेल ना. सो रोहन प्रधानच्या आवाजात होतं. सो मी त्यालाही म्हणलो की लेट्स ट्राय फॉर विशाल आणि मी केला फोन त्यांना. इज अ मोस्ट जेनरस आणि हंबल आर्टिस्ट. त्याला बोललो की सर असं असं गाणं आहे, तो म्हणला मला पाठव, मला आवडलं तर मी करीन, त्याचं स्पष्ट मत होतं. हां अच्छा लगा तो करूंगा, तर मी पाठवलं आणि त्याचा 10 मिनिटाला मला फोन आला की ब्रो द सॉन्ग इज रॉकिंग, आय एम डुईंग इट. हां तुम्ही म्हणलं सर मग फीज वगैरे, म्हटलं फी वी सोड ना, काना करना. सो दिस इज वॉट गॉड गिफ्टेड, गॉड गिव्हन, की तुम्हाला जेव्हा एक प्रोजेक्टला कोणी सपोर्ट करतं, सो दिस इज वॉट पीपल लाईक हिम, पॅशनेट म्युझिशियन्स लाईक हिम फेवर्ड अस, आणि मी आय विल बी फॉर एवर ग्रेटफुल टू विशाल दादलानी. थँक्यू सर. तो विशालचं एक गाणं आहे, देन मन बेभान जे पूजा आणि अजून एक ॲक्टरचं गाणं आहे, दॅट ऑल्सो ब्युटिफुल ट्रॅक. सुहित अभ्यंकर नवीन कंपोजर आहे आणि त्यांनी स्वतः गायलं आहे. आणि एक तिसरं गाणं आहे झिलमिल, जे सलीम मर्चंटनी गायलं आहे. सो असे रॉकिंग नंबर्स आहेत आणि होपिंग फॉर द बेस्ट नाव. मला आठवत आहे जेव्हा मुसाफिरा तुम्ही गाणं लॉन्च केलं तेव्हा विशाल दादलानीने एक छान व्हिडिओ पण टाकला होता. सो हां, जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय तर असे लोक पण तुमच्यासोबत येत असतात. सो ज्या पद्धतीनं ही सगळी टीम तुझ्यासोबत आहे, तुमच्यासोबत आहे, तसंच प्रेक्षकही तुम्हाला नक्कीच साथ देतील ही अपेक्षा, आणि त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.